महानगरपालिकांचा महासंग्राम जसा रंगला होता तशीच रंगली होती रणधुमाळी जिल्हा परिषदांची. आता बघूया याबद्दलचीच बातमी. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी आपली प्रतिष्ठा राखली. या दोन्ही ठिकाणी जाऊन त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजितदादा पवार यांचं या दोन्ही नेत्यांनी पानिपत केलंय. नारायण राणे याला वस्त्रहरण म्हणतात. बघूया याबद्दलचा रिपोर्ट. मला वाईट वाटतंय, असं घडलं नसतं तर बरं झालं असतं. आणि मी त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं की पवार घराणं धोकाबाज घराणं, त्यांच्यासोबत जाऊ नका, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यामुळे मला त्यांचा पराभव करावा लागला, ह्याचं मला दुःख होतंय, वेदना होते. ज्या मोठ्या भावानं गोपीनाथ मुंडेंना राजकारणात मोठं केलं, त्या पंडित अण्णा मुंडेंचा पराभव गोपीनाथ मुंडेंना राष्ट्रवादीच्या पराभवाच्या ऐन आनंदातही जिव्हारी लागला हेच यावरून स्पष्ट दिसतंय. पण बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष निर्माण करून भाजपमध्ये फूट पाडणाऱ्या अजित पवारांचा वारू मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी रोखून दाखवलाय. हा पराभव हा अजितदादांचा पराभव. त्यांनी एवढी शक्ती लावली, एवढी मोठी सभा घेतली, फोडाफोडीचं झोडाझोडीचं राजकारण केलं, पैशाचा पाऊस पाडला, तरी त्यांना राष्ट्रवादीला आपलं खातं सुद्धा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद खोलता आलेलं नाही. मुंडे विरुद्ध मुंडे या अस्तित्वाच्या लढाईमध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या मदतीला आली इथल्या लोकांची सहानुभूती. या सहानुभूतीच्या जोरावर त्यांनी आपल्याच भावाचा पराभव केला. बीड जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता येईल की नाही हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे, मात्र गोपीनाथराव मुंडे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र जिंकलेले आहेत.